नमस्कार. श्री दत्तात्रेय चिन्मयाष्टकम स्तोत्रातील शेवटचे दोन श्लोक आज आपण पाहणार आहोत. बालयोगी ध्यानमग्नम त्रिविधताप निवारकम दीननाथम सिद्धिदम चिन्मयम प्रणमाम्यहम. बालयोगी ध्यानमग्नम म्हणजे जे योगी आहेत ते ज्यांचं ध्यानात मग्न असतात, जे बालयोगी आहेत, जे लहानपणापासून आराधना करत आहेत, ते सुद्धा त्यांच्या ध्यानामध्ये मग्न असतात असे दत्तात्रेय. त्रिविध ताप निवारक, अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक हे जे तीन प्रकारचे ताप आहेत त्या तापांचं निवारण करणारे, दीननाथम सिद्धिदम, सिद्धिदम म्हणजे सिद्धी देणारे, सिद्धी प्राप्त होते सिद्ध दत्तात्रेयांच्या, आणि मा लघिमा या ज्या काही अष्टसिद्धी आहेत त्या अष्टसिद्धींची प्राप्ती भगवान दत्तात्रेयांच्या उपासनाने होते. आणि दीननाथ, दीन दुबळ्यांचे नाथ म्हणजे पालन करते असे श्री दत्तात्रेय चिन्मय स्वरूप आहे, त्यांच्या चरणाशी प्रणमामी अहम, मी नमस्कार करतो. जनक जननी बंधु सुहृदा आप्त सर्वा त्वं मम एहि एहि स्मर्तृगामिन चिन्मय प्रगटी भव. शेवटच्या या श्लोकामध्ये भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना केलेली आहे की तू कोण आहेस, तुम्ही कोण आहात. तर जनक म्हणजे वडील आहात माझे, जननी आहात, माता पिता तूच आहेस, बंधू म्हणजे भावंड ही तूच आहेस, आणि सुहृदा माझे मित्रही तूच आहेस, म्हणजे आप्त स्वकीय पुत्र कलत्र माता पिता सर्व काही तूच आहेस. तर एही एही आता कृपया करून आपण इकडे यावे. स्मर्तृगामीन स्मरणकर्ताच धावून जाणारे अशी तुमची ख्याती आहे, अशी दत्तात्रेयांची ख्याती आहे. स्मरणकर्ताच ते तिथे प्रकट होतात, म्हणूनच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनीसुद्धा खूप ठिकाणी स्मर्तृगामीन समावतु असा त्यांच्या एका स्तोत्रामध्ये दत्तात्रेयांचा उल्लेख केलेला आहे. स्मर्तृगामी आहेत अशा भगवान दत्तात्रेयांनी इथे यावं, प्रगटी भवं, इथे प्रगट व्हावं आणि आपलं चिन्मय स्वरूप आम्हाला दाखवावं आणि सर्व भक्तांवर आपली अखंड कृपा असू दे. अशा पद्धतीचे हे दत्तात्रेय चिन्मयाष्टकम आज इथे पूर्ण झाले. ह्या अष्टकाचा मी माझ्या अल्पमतीप्रमाणे अर्थ करण्याचा आणि आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील, चूक झाली असेल, तर आपण सर्व जाणकारांनी मला क्षमा करावी. आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस, सर्वांनी आपापल्या श्री सद्गुरूंची पूजा आराधना, त्याचप्रमाणे श्री सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचं मनन चिंतन करून त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जावं आणि प्रत्येकाने या नरजन्माचं सार्थक करून घ्यावं आणि सर्व सद्गुरूंचे सद्गुरू असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या चरणी आजच्या सद्गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आपण नतमस्तक व्हावं आणि सर्वांवर श्री दत्तात्रेयांची कृपा अखंड राहू दे अशी प्रार्थना करून या मालिकेला मी आज इथे पूर्णविराम देतो. शुभम भवतु अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.